गोवन वार्ता लाइव च्या वार्ता मतदार संघ कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपण म्हापसा मतदार संघावरती चर्चा करणार आहोत. म्हापसा म्हणजे उत्तर गोव्यातील एक प्रमुख शहर, प्रमुख मतदार संघ, उत्तर गोव्यातलं सगळ्यात मोठं शहर आणि उत्तर गोव्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून म्हापसा शहराची ओळख आहे. म्हापसा शहर म्हणजे उत्तर गोव्यातले संपूर्ण व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग यांचा एक आधारस्तंभ अशा पद्धतीचं हे शहर आहे. या शहरातनं कोट्यवधींची उलाढाल होते. हे शहर जरी छोटं असलं तरी कालानुरूप या शहराचा विकास आता झपाट्याने होत चाललाय. म्हापसा पालिका ही नेहमीच चर्चेत असते वेगवेगळ्या कारणामुळे. म्हापसा पालिकेसमोर म्हापसा शहराचे वेगवेगळे विषय आहेत. वेगवेगळ्या विषयावरून म्हापसा शहर नेहमी चर्चेत असते आणि उत्तर गोव्यातलं एक प्रमुख बाजारपेठ आणि प्रमुख शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे. तर म्हापसा या शहराची, म्हापसा मतदारसंघाची चर्चा आपण आजच्या या कार्यक्रमातून करणार आहोत. आणि या कार्यक्रमाला आम्हाला जे मान्यवर लाभलेले आहेत ते देखील, त्यांचं देखील एक वेगळेपण आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे म्हापसा शहर, म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष. आता पालिकेचा कार्यकाळ संपला आहे, पालिकेचा कार्यकाळ संपल्याच्या वेळी नगराध्यक्ष असलेले रायन भागांचं आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर म्हापसा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि एक युवा उद्योजक आशिष शिरोडकर आमच्या सोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर म्हापसा शहराचे एक लोकप्रिय वकील, जे व्यवसायिक वकील आहेत परंतु म्हापसा शहराच्या आयुक्त जडणघडणीचे साक्षीदार, ज्यांना आपण म्हणतो म्हणू शकतो, आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले ऍडव्होकेट महेश राणे आमच्या सोबत आहेत. आणि त्याचबरोबर म्हापसा शहरातनं एक विद्यार्थी दशेपासून आतापर्यंत एक नेतृत्व तयार झालं आहे, एक युवा नेतृत्व. काँग्रेस पक्षाचे युवा नेते विजय भेके आमच्या सोबत आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या या वार्ता मतदारसंघाच्या कार्यक्रमात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही चर्चा सुरू करण्यापूर्वी म्हापसा शहराच्या एकूणच आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीची आपण एक दखल घेऊया. म्हापसा शहर हे प्रामुख्याने म्हापसा मतदारसंघ हा कधी काही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा बालेकिल्ला अशा पद्धतीनं म्हापसा मतदारसंघाची ओळख होती. म्हणजे सर्वात प्रथम 1963 मध्ये सर्वात प्रथम रघुनाथ टोपले हे म्हापसा शहर, म्हापसा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर गोपाळराव मयेकर, रघुवीर पानकर, सुरेंद्र सिरसाट, श्यामसुंदर देवगी, चंद्रशेखर दिवकर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरेंद्र सिरसाट दोन वेळेला निवडून आले. पण 1999 साली जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यात म्हापसा शहरात फ्रान्सिस डिसोदा म्हणजे बाबूश हे निवडून आले. आणि त्यावेळेला गोवा राजीव काँग्रेस या उमेदवारीवरती ते निवडून आले. 1999 नंतर बाबूश म्हणजे फ्रान्सिस डिसोदा यांनी सातत्याने 5 वेळेला विजय मिळवला. 1, 2, 3, 4, 5 वेळेला विजय मिळवला. आणि तो देखील अशा पद्धतीचा विजय मिळवला की सर्वाधिक मताधिक्य देऊन ते म्हापसा शहरातून निवडून यायचे. अशा पद्धतीनं एक आपली एक प्रचंड शक्ती, प्रचंड वलय त्यांनी म्हापसा शहरात, म्हापसा मतदारसंघात निर्माण केलं. आणि त्याच्यानंतर फ्रान्सिस डिसोजा यांचं निधन झाल्यानंतर म्हापसा शहराचा आमदार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्याच्यात अशी काही राजकीय घडामोड आणि अशी काही राजकीय बदल झाले की लोकांनी बाबूश डिसोजा यांचे पुत्र आमचे आमदार म्हापसाचे त्यांना निवडून दिलं. म्हापसा शहरात आतापर्यंत अनेक उमेदवार होते, अनेक इच्छुक होते, अनेकांनी आतापर्यंत म्हापसा शहराच्या पालिकेत काम केलंय. हे एवढं सुद्धा बाबूश डिसोजा यांच्या पुत्राला म्हापसा मतदारसंघाने पसंती दिली. तर या सगळ्या गोष्टीवरती आम्ही आजच्या या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपले रायन ब्रागांजा यांना की ते नगराध्यक्ष आहेत, दोन वेळेला नगरसेवक म्हणूनही निवडून आलेत. अत्यंत म्हणजे बालपणापासून त्यांचा या म्हापसा शहराच्या वेगवेगळ्या कार्यात सहभाग आहे. Ryan, what do you feel about Mapsa city and Mapsa constituency? Are you satisfied with the way the Mapsa development is going on? Are you satisfied with the development work taken by your municipality or taken by the Mapsa MLA? Mapsan magai dista खूपशे डेव्हलपमेंट जावं जाईल.
And also Babushan, Babushan. I think India has done a lot of development. Busted. I think development to Vedana. It narrows down to two issues. एक नवीन बस स्टँड जाऊचं म्हणून तसे ते म्हापशेचं म्हापशेकाराचं एक डिमांड आलं इतकी वर्षा एक बरोसो एक रवींद्र भवन जाऊचं म्हणून रवींद्र भवन एव्हरी कॉन्स्टिट्युएंसी बेसिकली फ्रॉम नॉर्थ टू साऊथ बरे भाषेन बांधलेले हा पण म्हापशा काय खातीर लागून तरी हो प्रोजेक्ट शिरकलेलो फ्रँकली स्पीकिंग एज एन इंडिव्हिज्युअल म्हाकाय दिसता म्हापशा नॉट got that sort of development and master deserve ani em mhantana maka disa ki I think we have got a few MLA in place is active so mazo padakar get sarkar amcho ha satya amcha ravindra bhavan baddal amcho mantri shit govind gavde he visited mafta idi upran ne jata jata mhanu so covid lagle of course covid is not a limit doubt And of course, projects are definitely very important from Mapsa. And my request is that we have to take a look at the government. So, we have to take a look at the project. Ashish Shirodkar, I have a question for you. You are in the village of Nagar, Nagar Seva. What is the government? जे तुमची तुमचं दुकान आहे हॉटेल आहे म्हापशा शहरात तर ऍज अ म्हापशाचे नागरिक म्हणून म्हापशाच्या विकासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का की ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून म्हापशाचा विकास सुरू आहे ज्या पद्धतीनं विकास चालतो नगरपालिकेची वेगवेगळी कामं म्हणा किंवा नगरपालिकेचं सत्तांतर नगरपालिकेचं एकूण राजकारण याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे नमस्कार किशोर मागा तुम्ही उलोप दिल्याबद्दल आपल्याबद्दल या वेबिनार थँक्यू मुद्द्याचेर उलोवपाक गेलो जाल्यार म्हापशाच्या विकासा बद्दल आतां हांव उलयताना म्हाजे पर्सनल ओपिनियन म्हापशाकार म्हणून दिता हेतून इतलेंच म्हणणें आसा की म्हापसा गव्हर्न जालें तें एक मुन्सिपॅलिटी म्हणून आनी मागीर स्टेट गव्हर्मेंट म्हणून म्हणल्यार हांव मुन्सिपॅलिटीचेर पयलीं उलयतां मुन्सिपॅलिटीची जी प्लॅनिंग जाताली आनी जी गव्हर्मेंटा कडेन प्रपोजल वयताले ते खंय तरी त्याचे रॅशनॅलिटी काय दवरूंक ना आमी हांव कोणाक रायनाक प्रत्यक्षांत हेतून करिना हांव टार्गेट करिना रायन आतां 2 वर्सां टर्म आसलो पण त्याच्या पयलीं रोहन आशिल्लो संदीप आसले आनी त्याच्या पयलींच कावन्सिलर आसले चेअरपर्सन आसले इन्क्लुडींग मायसेल्फ एक टायमाचेर पण प्लॅनिंग आसा पळय खंय तरी आमी चुकता उदाहरण हांव सांगपाक सोदता बस स्टँड आमी जर प्लॅन करताले गेले 10 वर्सां पसून आय थिंक फ्रॉम 2013 प्लॅन करता आमी बस स्टँड सीपीपी मॉडलाचेर करपाक गेले आनी आमी खंय तरी भितून व्हडलो 200 कोटी रुपयाचो प्रोजेक्ट जर जर होणा सारक्या गांवान म्हणजे स्टेट सत्तरी तालुक्यान किंवा काणकोण आय मीन टू से कुंकळे 40-50 कोटी रुपयान जर प्रोजेक्टान बरे पैकी बस स्टँड जाता जाल्यार आमकां पीपीपी मॉडलान वचपाची प्लॅनिंगूच करपाची गरज नासली सो आमी खंय तरी रॅशनल चुकता आमी हांव परत वळटाना म्हणजे भितून एक बस स्टँड आसा रायनान म्हटलो पळय तसो बस स्टँड खंय तरी 200-300 कोटी रुपया उलयल्या उपरांत अजून लँगाळत पडला आतां मुन्सिपॅलिटीकूच पयशे मोडचे पडटा सो आय थिंक खंय तरी रॅशनॅलिटी गरज आसा प्लॅनिंगान आमी एक्च्युली वी आर म्हापशेकार इज इज अ विक्टीम ऑफ प्लॅनिंग प्लॅनिंग बरें जावंक ना आमचें हांव परत उदाहरण दिता आमी बाजार आमी म्हापशान मुन्सिपॅलिटी खर्च करता खंयचो खर्च करता आमी बांदपाक जे म्हणजे स्टॉल स्पेस वयर जे बांदपाक गेले आराम वयर किंवा भायर हांगा मार्केटान बांदपाक गेले आतां गॅरेज बांदता आमी कोट्यांनी रुपया थंय पयशे घालता म्हणल्यार अजून म्हाका दिसता सँक्शन अलॉट जाल्लेले स्टॉलांक लायटीचे कनेक्शन दिवंक ना म्हणजे आमची प्लॅनिंग आसा ती बांदून सोडप काय कितें 4-4 वर्सां टॅक्सी स्टँडाच्या वयर जो बिल्डींग उरली पळय कोणा खातीर उरली अनयूज आतां म्हण कितें तरी रायनाचे एफर्ट्सान हे चल्ला की लायटीच्या डिपार्टमेंटाक एक स्लॉट दिवचो भाडे घेवचे सो ह्यो गजाली आमी वी आर अ विक्टीम ऑफ प्लॅनिंग आमचे कितें जाय म्हापशाक आनी कितें करता आतां रवींद्र भवनाचे रायनान म्हटलें रवींद्र भवनाचे बाब गावडे मिनिस्टर बाब गावडे सरान इनिशिएटिव्ह घेतला म्हणटा आमदारान आमच्या इनिशिएटिव्ह म्हटल्यार आमी हो रवींद्र भवन पयली इनिशिएटिव्ह घेतलो एक जागो सिलेक्ट केलो तो जागो पण हेतून कित्याक कितें की इफ यू आर नॉट शुअर विथ द सायड कित्याक पयली आयडेंटिफाय केलो जागो ऑलमोस्ट एक्विजिशना कडेन पावलो फुडले सायडीक केल्ले
हे जे सगळे झाल्यामुळे असं खूप बदलली आम्ही दुर्लक्ष करू शकलो. म्युनिसिपॅलिटीचे जे आपले जे मेन काम असले जे काउन्सिलरच आम्ही हा एक साधे उदाहरण दिता. हा माझ्या काउन्सिलरात केला जर सांगितलं मशीन मेळलं तो म्हाका चार पाच दीस तरी त्याचेर उत्तर दिवं शकला कारण त्याला स्कोर ना मेळटले म्हणून. किंवा त्याचा जर किती क्लीन करपाक जर रिक्वेस्ट करपाक गेलो जाल्यार तो म्हणटा आपले स्टाफ ना आपल्याकडे. बेसिक जाय आसले म्युनिसिपॅलिटीक एक क्विक रिएक्शन फोर्स. काउन्सिलरच्या अंडर चार जाण लेबर एक ग्रास कटिंग मशीन किंवा त्याच्यात आलेले व्हेकल डेडिकेटेड वॉर्डाक किंवा एक दोन तीन वॉर्डाक एक डेडिकेटेड व्हेकल जेणेकरून काउन्सिलर काउन्सिलर परफॉर्म करू शकलो जाल्यार तो डिलिव्हर करता. आम्ही फक्त कितें केले फुटपाथी बांधल्यो रस्त्याचे रॉडमिक्स मारून थर मारून आम्ही हाईट वाढयली. आता हितून परत हा वैयक्तिक कोणाक हे करिना ब्लेम करिना म्हणल्यार हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम खंय तरी आमचो प्लॅनिंगान आसा अशें म्हाका दिसता. विजय बिके तुला काय वाटतं म्हापसा शहराचा ज्या पद्धतीने विकास सुरू आहे तो व्यवस्थित योग्य मार्गाने चालला आहे का? किशोर पण किती सांगायचं हा की म्हापशा विकास आता दोन एक्स चेअरपर्सन हा आणि काउन्सिलर आले आणि या पहिलीचा एक्स चेअरपर्सन आशिष शिरोडकर तो बीजेपीचो आसलो पहिली आणि आमचो रायन रागांजा यांच्यानी पहिली काउन्सिल पहिलो तो निवडून आयल्लो त्याची. पण आज म्हापशा जे पळोवंक जाय फॉर एक्झाम्पल हा व्हडलें उलयना म्हापशान जे प्रोजेक्ट येयल्या ते फक्त काँग्रेस गव्हर्नमेंटाच्या टायमारूच येयला. पण काँग्रेस बीजेपीच्या हितून पर्रीकर आमचो म्हापशेचो असून डेप्युटी सीएम 25 वर्षां हे करून 2 फावटी मिनिस्टर जावन त्यांनी काय केलेलें ना. कारण आज पळयता बाकीची गजाली सोडून दिया आज जर आम्ही पोल पळयतले पोल फॉर एक्झाम्पल जस्ट आमचे इलेक्ट्रीक पोलूच घ्या बाकीचे उलयना ते म्हाका दिसता 30-40 वर्सांचे थंयसर लँडींग जाल्या. म्हणून म्हापसा म्युनिसिपाल्टी ऑलमोस्ट फेल. मला आता प्रश्न विचारायचा आहे ऍडव्होकेट महेश राणे यांना कारण ते म्हणजे लहानपणापासून विद्यार्थी दशेपासून आतापर्यंत म्हापशाच्या एकूणच वाटचालीचे साक्षीदार आहेत. म्हापशाच्या वेगवेगळ्या आंदोलनात वेगवेगळ्या सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहिले आहेत नेहमी पुढे होते. त्यांनी गेली अनेक वर्षापासून म्हापशा शहराची ज्या पद्धतीने जडणघडण होत आहे त्याचे ते साक्षीदार आहेत. त्यांचं एक म्हापशाचा नागरिक म्हणून नेमकं काय निरीक्षण आहे की म्हापशाचा ज्या पद्धतीने विकास सुरू आहे ज्या पद्धतीने विकास झालाय म्हापसा शहराचा ज्या पद्धतीने विस्तार सुरू आहे यावरती एक नागरिक म्हणून तुम्ही समाधानी आहात का? जर तुम्ही समाधानी नसाल तर मग या एकूण आता गेली 5 वर्ष म्हापसा शहर एकच आमदार निवडून देत होता आता त्याच्या मुलाला म्हापसावासियांनी निवडून दिलं म्हणजे याचा अर्थ त्या एकूणच आमदाराच्या कामगिरीवरती म्हापसावासीय समाधानी आहेत. तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं याचं निरीक्षण कराल? सर्वप्रथम किशोर नाईक गावकर मी आपले आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केला त्याबद्दल. राहिला तो विषय म्हापशा शहराचा. कैलासवासी रघुनाथ अनंत टोपले हे म्हापशा शहराचे पहिले आमदार, एक जॉजबल्य मराठी अभिमानी, एक प्रामाणिक आमदार म्हणून नावलौकिकाला त्यांनी मिळवला. ही परंपरा म्हापसा मतदारसंघाची, त्याच्यानंतर सुरेंद्र शिरसाट, चंद्रशेखर दिवकर, श्यामसुंदर नेवगी, गोपाळराव मयेकर आणि आमचे शांताराम कांबळी हे निर्वाचित आमदार म्हणून होते. या म्हापसा मतदारसंघाला एक वेगळी जडणघडण आहे. एक कलाकारांचं शहर ज्या ठिकाणी एक चांगले कलाकार निर्माण केले या म्हापसा शहराने, एक रंगभूमी हे व्यासपीठ निर्माण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण सुद्धा त्या शैलीवर त्या तत्वनिष्ठेवर आधारित मूलभूत हक्कावर ते राजकारण चालू होत. राजकारणाचा मेरू कधी ढसाळा तर माझ्या मते राजकारणाचा मेरू साधारण 99 पासून ढसाळायला सुरुवात झाली. आणि तुम्ही सुरुवातीचे 1963 हे जर वर्ष बघितलं तर त्या काळामध्ये
साधारण 13,000 वोटर्स त्या वेळेला होते आणि आज 2017 चे जर तुम्ही ही बघितली तर त्याच्यामध्ये 28,884 हे मतदार आहे. म्हणजे साधारण तुम्ही जर बघितलं तर या 57 वर्षामध्ये दुपटीने मतदारसंघ मतदार वाढलेले आहे. आणि 2011 जे लोकसंख्या जी आहे ती साधारण 40,887 जनगणनेमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. ही या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने जी पार्श्वभूमी ज्या आमदाराचं पाठबळ या मागच्या मतदारसंघामध्ये लाभलं त्या दृष्टीने बघितलं तर त्या दृष्टीने म्हापशा शहराचा विकास झालेला नाही. ह्याला अनेक कारण आहेत. एक म्हणजे नियोजन अभावी आजपर्यंत कार्यक्रम चालू आहेत. कुठल्याच व्यक्तीने या ठिकाणी प्रामाणिकपणे नियोजनबद्ध असा कार्यक्रम राखलेला नाही. मला माहिती आहे साधारण 20-25 वर्षापूर्वी म्हापसा अर्बन बँकेमध्ये मास्टर प्लॅन त्यावेळेला स्थापित केला आणि कशा पद्धतीने म्हापशा शहराची रचना करायची मोठे मोठे आर्किटेक्ट इंजिनियर त्या ठिकाणी बोलवले. परंतु त्या दृष्टीने वाटचाल पुढे झाली नाही. त्याला अनेक कारण आहेत. त्या कारणामध्ये मी जात नाही. परंतु ज्या कारण म्हापशा शहरामध्ये अनेक लोक आहेत सुशिक्षित म्हणत नाही शिक्षित लोक आहेत पण त्या शिक्षिताचा त्या शिक्षणाचा फायदा आता नगरपालिका म्हणा किंवा आमदाराने घेतलेला नाही. त्या लोकांना बोलवून त्यांचे जडणघडण करून त्यांच्याकडे संवाद साधून हा विकास करायला पाहिजे होता. त्या दृष्टीने विकास झालेला नाही. आणि आज जर मी बघितलं एक म्हापसा नगरपालिका 20 वॉर्ड मध्ये विस्तारित झालेली आहे आणि हे 20 वॉर्ड म्हणजे म्हापसा मतदारसंघ. आता ह्या वार्षिक उत्पन्न जर तुम्ही बघितलं तर साधारण 12-13 कोटी पर्यंत वार्षिक उत्पन्न म्हापसा नगरपालिकेच आहे. माझं जर चुकलं असेल तर रायन प्रकांतने मला करेक्ट करावं. ही आज म्हापशा नगरपालिकेची वस्तुस्थिती आहे. आता 12-13 कोटी जर हे 12-13 कोटी जातात कुठे खर्च कुठे होतात त्याशिवाय सरकारी फंड येतो ग्रांट्स येतात त्याशिवाय नगरपालिकेला वेगळा फंड येतो. आणि या पार्श्वभूमीवर जर विकास आम्ही जर म्हटला तर अजून रवींद्र भवन झालेलं नाही. अजून व्यवस्थित बस स्टँड झालेलं नाही. अजून वाहनतळ झालेले नाहीत. या मोठ्या समस्या आणि सर्वात मूलभूत समस्या म्हणजे पाण्याची समस्या विजेची समस्या अजूनही आहेत. सुरुवात जे 40-50 वर्षापूर्वीचे ट्रान्सफॉर्मर अजूनही जे चालू आहेत ते बदलण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि आज दिवसाला किती वेळा म्हापशा शहराची लाईट जाते रायन प्रागाचा आशी आणि भिके हे मला मान्य करतील. कारण आज आम्ही ऑनलाईन या कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो त्या मुलांचा किती तारांबळ उरते ही प्रत्येकाने स्वतः वडील या नात्याने किंवा पालक या नात्याने अनुभवलेली आहे. आणि ह्याला विकास म्हणावा का? आज मूलभूत गरजा म्हणजे पाणी वीज ही मूलभूत समस्या अजूनही झाली नाही. कोंबदीदार जागेमध्ये घरांची अजूनही मालकी हक्क त्यांना दिलेला गेला नाही. हा प्रयत्न अजूनपर्यंत एक वेळा मनोहर परिकरांनी ते फॉर्म वगैरे भरून घेतले त्याच्यानंतर ती हे कार्यवाही पुढे गेलेली नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही काय दिलं जनतेला हा प्रश्न स्वतःने स्वतःला विचारायची गरज आहे. मी कोणालाच टीका करणार नाही कारण प्रत्येकांना आपल्या कुवतीप्रमाणे या म्हापशा शहराचं योगदान दिलेलं आहे. 1963 पासून किंवा नगरसेवक म्हणा रायन प्रागांतर म्हणा आशिष शिरोडकर म्हणा प्रत्येकाने आपापल्या मेहनतीनुसार आपल्या कुवतीनुसार प्रयत्न केलेला आहे. त्याला यश कितपत आलं आणि कितपत आलं नाही आणि कशासाठी आलं नाही ही वेगवेगळी कारण आहेत. परंतु नियोजनबद्ध कार्यक्रम तरी नागरिक म्हणून मी सांगतो. मी सुरुवातीपासून ही परिस्थिती बघितलेली आहे लहानपणापासून आता विद्यार्थी दशा आणि आता एक वकील म्हणून. परंतु कोणीच असा अजूनपर्यंत प्रयत्न केला नाही कारण बाबा या विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध आम्ही कार्यक्रम पुढे राबूया आणि या सगळ्या लोकांचा सहभाग घेऊन त्यांचं मत घेऊन आम्ही ते पुढे हा विकास नेऊया. पण त्या दृष्टीने वाटचाल झालेली नाही आणि त्याचं दुःख मला अजूनही होत आहे.
खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही म्हापसा शहराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हापसा शहराच्या आतापर्यंत वाटचाली म्हापसा शहराचा मी देखील साक्षीदार आहे, कारण माझं बालपण, माझं पूर्ण शिक्षण, माझी कॉलेज हे सगळं मी म्हापशात केलेलं आहे, त्यामुळे म्हापसा शहराची ओळख मी सुद्धा जाणून आहे. एक मेन गोष्ट अशी आहे म्हापसा शहराच्या बाबतीत, जसं आताच ऍडव्होकेट महेश राणे यांनी सांगितलं की म्हापसा शहर हे पालिकापुरतीच मर्यादित आहे, म्हणजे ज्याची पकड पालिकेवरती तो म्हापशाचा आमदार. अशा पद्धतीचं म्हापशाचं राजकारण आतापर्यंत झालंय. खरं म्हणजे हा म्हापशा शहरासाठी फायद्याचा विषय ठरायला पाहिजे होता, कारण फक्त पालिकापुरती जर मर्यादित विकासाचं नियोजन केलं तर म्हापशा शहराचा व्यवस्थित योग्य पद्धतीने विकास करता येणं शक्य आहे. पण पालिका ताब्यात असूनही आणि आमदार त्याच गटाचा असूनही म्हापशा शहराचा विकास होत नाही असं आपण पाहत आलो. म्हापशा शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हापशाची एकूणच रचनात्मक जो बदल झालाय त्या रचनात्मक बदलाचा परिणाम हा म्हापशाच्या राजकारणावरती झालाय असं एक प्रकर्षाने दिसून येतं. मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक म्हापशा शहरात आले आहेत, म्हापशा शहरात ते वसले आहेत, म्हापशा शहराचे ते नवे मतदार झाले आहेत, त्यामुळे म्हापशा शहराच्या विकासाबाबत त्यांना कितपत गंभीर गांभीर्य आहे हा देखील प्रश्न आहे. आता एक 5 मिनिटात हा सेशन बंद होणार आहे, पुन्हा आम्ही नवीन सेशन मध्ये जाणार आहोत. पण त्यापूर्वी मला फक्त रायन ब्रागांजाला विचारायचा प्रश्न की रायन, यू हॅव विटनेस द होल प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ दिस म्हापसा सिटी नाव एज अ काउन्सिलर आणि एज अ चेअरपर्सन, हॅव यू गिव्हन अ थॉट टू दिस बाबा, व्हाय द प्लॅनिंग इज लॅकिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ म्हापसा सिटी? आय डू अंडरस्टँड, आय एक्सेप्ट द फॅक्ट डेव्हलपमेंट म्हापशेच्या दोतोरान म्हणला पाहिजे. मास्टर प्लॅनाचं यु नो वॉज नॉट एक माइंड प्रोसेस दॅट इनपुट्स बरे भशेन जाऊंक नासले. एक ऑफकोर्स आम्ही आता कौन्सिल आमचो आयचे आमदार बेसिकली इवन आमी 2013 जो सिवेज लायन आमी तेन्ना काम सुरवात केली अराउंड 7 इयर्स बॅक, ऑलरेडी 100 करोड घातलेले आहा कामांत. त्या आय थिंक आर प्रेझेंट MLA एन द कौन्सिल टुगेदर इट इज अ क्वेश्चन ऑफ 100 करोड ऑलरेडी घातलेले आहा. सो दॅट आम समथिंग दॅट वी हॅव टू कंटिन्युअस प्रोसेस. किती आता एक पॉलिटिकल सेटअप किती आता चेअरपर्सन चेंज जाता, मेंबर्स चेंज जातात, अँड इट इज कंटिन्युअस. पण आय थिंक यु नो कलेक्टिव्ह परफॉर्मन्स जो असतो, कलेक्टिव्ह परफॉर्मन्स दॅट इज समवेअर दॅट वी हॅव लॅक्ड ओव्हर द इयर्स अँड एज अ इंडिव्हिज्युअल ऑफ द आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी. मला दिसतं दॅट वी हॅव नॉट गिव्हन अ थॉट यु नो टेकिंग एव्हरी वन ऑन बोर्ड, सगळ्यांक ऑन बोर्ड घेऊन बरे भाषेन डेव्हलपमेंट कसे करचे. आय थिंक दिस इज वेअर वी हॅव लॅक्ड. जे पुढे होईन तरी आय थिंक यु नो सम लाईक माइंडेड दोतोर जसं आमचा विजय बाब, आशिष बाब, बाकीचे आमचे सिनियर कौन्सिलर हा तसे आमदारांक घेऊन आय थिंक वन वन इश्यू जे हा पण महत्वाचे जे हा. इवन आशिष, आय रिमेंबर आशिषाचं एक देर वॉज अ प्रपोजल एक बाजारा खातीर एक त्यांना एक 20 करोड रुपयाचं जावचं म्हणून. आमचा मनोहर भाई असणार त्याने म्हापशान एक बाजारा खातीर त्यांनी रेन्युवेट करचे म्हणून एक एलोकेशन अराउंड 20 करोडचं एलोकेशन केले, मे बी अराउंड 3 or 4 years अगो. पण वेन यू आर गोईंग टू प्रोसिजर मेल की इट वॉज नॉट एन इकॉनॉमिकल सॉर्ट ऑफ अ प्रोजेक्ट, सो देर वॉज सम क्वायरीज तिचेर हे झाले पण ते काम आडून उरले. ऑफकोर्स आता कोविडा खातीर इट इज फदर स्टॉप. पण आय थिंक कलेक्टिव्हली आम्ही खूप तरी फुडें सगळे वांगडा येत फॉर बेटरमेंट and an improvisation let me mind apply kare. I think we can think kira it is still not too late, we are definitely late, but again kenna tari amka start korbaji garaj asol. Yes, we have only 2 minutes for this session. Mahapsa sharaje baptit mukhyamantryani alikade atmanirbhar goa swayampurna goa atmanirbhar bharat swayampurna goa ha karyakram akla hai. Mahapsa being a prime market, एक मोठी बाजारपेठ असल्याने म्हापसा शहर आणि म्हापसा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण मतदारसंघ बनणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं म्हापसा शहराच्या पालिकेला उत्पन्नाचे स्रोत आहेत त्या पद्धतीनं म्हापसा हे एक आदर्श मतदारसंघ आणि आदर्श शहर बनण्याची गरज आहे. परंतु म्हापसा शहराच्या नियोजनात कुठल्याच पद्धतीचं व्यवस्थित नियोजन केलं जात नाही. म्हापसा शहरात अनेक विचारवंत लोक आहेत, वकील आहेत, व्यावसायिक आहेत, ट्रेडर्स आहेत, व्यापारी आहेत, सगळ्या पद्धतीचे लोक हे म्हापसा शहरात आहेत. एवढं करून मग निर्णय प्रक्रियेत सगळ्यांना सामावून का घेतलं जात नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आशिष शिरोडकर तुला काय वाटतं? फक्त 2 मिनिटात मग आपण कंटिन्यू करूया पुढच्या सेशन मध्ये. ओके,
नाही माझे म्हणणे असे असा की ज्यांना आमदार आता आम्ही म्हापशा शहराचे आमदार आणि पालिका हे जर दोन्ही जर कॉम्बिनेशन घेतले पालिका मंडळाचे सदस्य असा पण त्यांच्या हेतून एक आता आम्ही आता हे नवीन टर्म येतलो लोकांनी आपले एक रिप्रेझेंटेशन असे असू नये की सगळे स्तरावरले लोक जाऊ तो चार्टर्ड अकाउंटंट जाऊ वकील जा म्हणजे दे शुड बी अ पॅनल फ्लोटेड इधर इधर पार्टीज सगळ्यांचे एक खरी तरी एक थिंक टँक असूक जाय बेस्ट धाडले आणि उभे केले आणि त्यांना जिकून हाडले पार्टीच्या चिन्हाचेर आणि ते मागीर त्यांचे विचार मागीर सगळी गाडी आणि मागीर त्याप्रमाणे आमदार ऐकतालो त्यांचे असे जाऊन जाय ना दे शुड बी हे जाऊन जाय हे जाऊन जाय ना हे आता तुमकां सांगले बस स्टँडाचेर हांवें बसून त्यांना ऑब्जेक्शन घेतलेले की आमकां 200 कोटी रुपये जो ना तो आम्ही धाकटो 40 कोटी रुपये जो गरज इतल्यान जाऊन वतलो असलो त्यांना फक्त कितें जालें खंय तरी हांव पयलींच्या हेजेर वचना म्हणल्यार देट कुडंट बी पॉसिबल आतां तेज्या भायर जर पयले न्ही आतां रायनान बसून सांगला ते प्रमाणे आमी म्हापशान पयलीं 13 वॉर्ड आसताले आनी 13 वॉर्डाचे 13 पब्लीक टॉयलेट आसले तितूंतले हांव आजून पर्यंत सांगता 3 जाल्यार 4 पब्लीक टॉयलेट आजुनूय थंयसर डेड म्हणजे अनयुजेबल पोजिशनान आसा हांव मुद्दाम हायलायट करिना खंयचे पॉयंट्स ते म्हणल्यार हांव म्हणटा म्युन्सिपॅलिटीची प्लॅनिंग त्या प्रमाणे जर नगरपालिकेचो जो सदस्य आसा तेजे पसून खंय तरी कर्तव्य आसा विजन तेणें दाखोवं शकता आपूण आपल्या वॉर्डान बाबा ही साफसफाई करता हे अनयूज मॅटर आसा सारखे करता हे करूंक पावना दे शूड बी अ प्लॅटफॉर्म वेरीन तेणें एकदां जिकून येयलो काउन्सिलर तेणें आपल्या सगळ्या त्या त्या वॉर्डातले जर शिकलेले सुशिक्षित आणि ॲडवायझरी कोणाक घेऊन त्या प्रभागाचेर खंय तरी लक्ष दवरूंक जाय म्हणजे लोकल बॉडीचो जो खरो अर्थ असा म्युन्सिपॅलिटी इज अ लोकल बॉडी पंचायतीन पंचायत ग्रामसभा जाता म्हणल्यार म्युन्सिपॅलिटीन ती जायना म्हणटकून खंय तरी आमदाराच्या डायरेक्शनाचेर अनऑफिशियल तरी ग्रामसभा टायप वॉर्ड सभा जावपाची गरजेची आसा जर गव्हर्नमेंटाचे तेका एक्नॉलेजमेंट नसले जाल्यार एक खंय तरी ॲडवायस घेऊन बाबा ह्या प्रभागान हांव कितें करूंक शकता आणि तो प्रोसिजर स्टेपान सेकंड स्टेपान आमदाराकडे वचूंक जाय आमदारान बसून फूल म्हापशा हेतून खंय तरी एक जाणा जाल्लेले इंटरेस्टेड लोक बेश्टे आपले सपोर्टर म्हणून न्ही ते क्रिटिक्स असू न्ही हांव म्हणटा हांव हे रॉंग म्हणटा म्हणून म्हाका कुशीक दवरलो जाल्यार दॅट इज रॉंग प्रोसिजर हांव म्हणटा कितें म्हाका जर घेतलो ऑन बोर्ड हांव आशिश म्हणून म्हणना कोणूय इंडिव्हिज्युअल तो रॉंग सांगता म्हणजे तो जर क्रिटिक्स करता जाल्यार तो निंदकाचे घर असावे शेजारी जर शब्द प्रयोग सारखो केलो जाल्यार हे आमदारान तशें करून खंय तरी इम्प्रुवमेंट करूं येता आपल्याक जाय तेच कर मागीर तूं म्हणल्यार एटलीस्ट समजून घे अशा हिशोबाचेर म्हाका तरी दिसता प्लॅनिंग सारखें करूं येता